कृष्ण राधे कृष्ण राधे सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट। राम कृष्ण हरे मंडळींनो, आस्था मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण जे ज्ञानेश्वरी चिंतन माला चालू केलेले त्यामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला विचार करायचा आहे की पांडवाच्या सैन्यामध्ये कोणी कोणी कोणता कोणता शंख वाजवला यावरती माऊली ज्ञानोबरायांनी कसं चिंतन मांडलेलं आहे किंवा माऊली ज्ञानोबरायांनी कोणत्या कोणत्या ओव्याच्या माध्यमातून कोणी कोणी कोणता कोणता शंख वाजवलाय ही जी माहिती आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहिजे आहे। तत्पूर्वी आपण ते श्लोक पाहू आणि त्या श्लोकावरच्या माऊली ज्ञानोबरायांनी लिहिलेल्या ओव्या आपण पाहण्याचा प्रयत्न करू। ततस्वेतैर्हैर्युक्ते महती चंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्य शंखौ प्रदद्मतु पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दद्मो महाशंखम भीमकर्मा वृकोदरः अनंतम विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलस्थ देवश्च सुघोषमणि पुष्पकौ। आता या आपण पाहिलेल्या श्लोकावरती माऊली ज्ञानोबराय ओव्या लिहित असताना सांगतात, ऐसी स्वर्गी मातू देखूनी तो अकांतू तव पांडव दळा अंतू वर्तले काही। अशी स्वर्गी मातू स्वर्गामध्ये सुद्धा त्या जे काही कौरव पक्षामध्ये जे भीष्माचार्यांनी गर्जना केली ती गर्जना ऐकून तिथले देवलोक सुद्धा दचकले आणि दचकल्याच्या नंतर ऐशी स्वर्गीय मातू देखूनी तो आकांतू तव पांडव दळा अंतू वर्तले काय। देखूनी तो आकांतू तो आकांत म्हणजे त्या पांडव त्या पांडव आणि कौरवाच्या सैन्याच्या मध्ये झालेली गर्जना आणि तो गर्जना पाहून स्वर्गामध्ये जी चलबिचल झाली आणि तो चलबिचल पाहून तव पांडवा दळा अंतू वर्तले काय। त्यावेळेला पांडवाच्या दळामध्ये काय वर्तन झालेलं आहे ती माऊली ज्ञानोबरा इथून पुढे त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात। हो का निजसार विजयाचे किते भांडार महा तेजाचे जेथ गरुडाचे जावळिकेचे कांतले चारे। हो का निजसार विजयाचे जी याचा निजसार असणारा जो अर्जुनाचा रथ आहे तो रथ किते भांडार महा तेजाचे ते रथ म्हणजे एकदम तेजाचं एकदम भांडार असल्यासारखा एकदम लख प्रतिसूर्यासारखा चमकणारा तो रथ घेऊन त्या ठिकाणी त्या रथाला कशा पद्धतीचे घोडे जमलेले आहेत जेत गरुडाचे जावळिकेंचे कांतले चारी आणि गरुडा समान गती प्राप्त असलेले घोडे चार घोडे त्या रथाला त्या ठिकाणी जुंपलेले आहेत। की पाखाचा मेरू जैसा रहमवरून मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचे ने। पाखांचा मेरू जसा जसा पंखाचा मेरू पर्वतच ज्या भ्रमण करीत आहे आकाशामध्ये त्या ठिकाणी फिरत आहे अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी शोभून दिसायलेला आहे तो अर्जुनाचा रथ आणि तेजे कोंदाटलिया दिशा जयाचे ने आणि ज्याच्या तेजानं संपूर्ण दाही दिशा सुद्धा कोंदाटून म्हणजे अशा चमचम लख प्रकाशित त्या ठिकाणी झालेले आहेत। तेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण त्या रथाचे गुण काय वरुण। माऊली ज्ञानोबरा म्हणतात तिथं स्वतः वैकुंठीचा राजा असणारा भगवान श्रीकृष्ण ते रथ हाकण्यासाठी सारथी म्हणून बसलेला आहे। आता मी त्या रथाचं गुणगान मी काय वर्णन करू असं त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरा सांगतात। ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी। ध्वजस्तंभावरी वानरू आणि तो मूर्तिमंत शंकरू म्हणजे त्याच अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर भगवान शंकराचं मूर्तिमंत स्वरूप असलेले वानर म्हणजे मारुती राय त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्याच्या रथाचं सारथ्यपण करण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी विराजमान आहे। सारथी शारंग धरू अर्जुनेशी अर्जुनाला सारथी म्हणून शारंगधर भगवान श्रीकृष्ण प्राप्त झालेले आहेत। देखा नवलतया प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे जेथ सारथ्यपण स्पार्थाचे करीतो असे। पहा माऊली ज्ञानोबरा सांगतात त्या भगवंताचं नवल किती पहा। देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे भक्ताविषयी त्याच्या अंतकरणामध्ये किती प्रेम आहे की त्या प्रेमास्तव जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे म्हणजे सारथ्यपण करणं एका चक्रवर्ती राजानं एखाद्या दुसऱ्या राजाचं सारथ्य करणं म्हणजे त्याचं सेवा करणं त्याचा सेवक होऊन वावरणं इतकी खालच्या लेवलचं काम सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ते आपल्या भक्तासाठी केलेले आहे। त्याचं सांगतात देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे भक्तासाठी त्यानं दास्यत्व करायला सुद्धा मागं पुढं पाहिलेलं नाही म्हणून त्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सारथ्य स्वरूपानं त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। पायी कुपाटीशी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्यू अस्पुरीला अवलीळाची। आता पायी कुपाटीशी घातला आणि आपण पुढा राहिला आता सैन्यामध्ये समोरासमोर आता जर झगडे लागले तर माणसं काही पाठीमागं थांबतात परंतु भगवंताचं प्रेम आपल्या भक्ताविषयी
या झगड्यामध्ये या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या अर्जुनाला आपल्या पाठीमागे घालतात आणि आपण पुढे राहतात, म्हणजे पूर्व जे काही संकट आलं ते पहिल्यांदा आपण ताडून आपल्यावर घेऊन त्या अर्जुनाचं संरक्षण करण्याच्या हेतून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या समोर पायी पाठीशी घातला, आपण पुढे राहिला, अर्जुनाच्या पुढे राहिलेला आहे आणि तेने पांचजन्यू अश्रुला अवलीळाचे, आणि अशा भगवान श्रीकृष्णानं पांचजन्य नावाचा शंख अवलीळाची म्हणजे सहज त्या ठिकाणी वाजवलेला आहे. परितो महाघोष थोरू गरज तू असे गहिरू, जैसा उदयला लोपी दिन करू नक्षत्राते. जसं तो परितो महाघोष थोरू गरज तू असे गहिरू, आणि त्यानं सहज अवलीळाची तो शंख वाजवला, परंतु त्या शंखाचा आवाज असा भयानक झालेला आहे, जशाप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर लोपी दिन करू नक्षत्राते, म्हणजे उदयला लोपी दिन करू नक्षत्राते, सूर्य उगवल्याबरोबर आकाशातले जे काही चांदणे तारे आहेत ते सहज त्यांचा लोप होतो. कधी होतो? ज्या वेळेला सूर्याचा उगव होतो त्या सूर्याच्या उजेडाच्या पुढे बाकी सर्व तारे त्या ठिकाणी दिसेनासे होतात, त्यांचा लोप होतो. तसं आत्तापर्यंत जे काही कौरव पक्षामध्ये शंख वाजले त्या शंख वाजण्याचा आवाज होता, परंतु आता भगवान श्रीकृष्णानं शंख वाजवला, त्या शंखाच्या आवाजामध्ये बाकीचे सगळे आवाज लोपून गेले, त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता, असा त्यांची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. तैसे तुरबंबाळ भवते कौरदोळी गाजत होते, ते हरपून या नेणुके होते गेले ते. तैसे तुरबंबाळ भवत होते म्हणजे तिथं त्या कौरव पक्षामध्ये असा भयानक त्याच्या पक्षाचा त्या ठिकाणी शंख वाजवले, त्याचा आवाज झाला होता, परंतु ते असं जे काही गर्जन होत होतं कौरव दळी गाजत होते, ते हरपोनी नेणुके होते गेले ते. कधी त्या भगवान श्रीकृष्णाच्या शंख वाजवण्याच्या आवाजामध्ये कधी हरपून गेले हे सुद्धा त्या ठिकाणी कळायला लागलेलं नाही. तैसाची देखे एरे निनादे अधि गजरे देवदत्त धनुर्धरे असुरीला. आता भगवान श्रीकृष्णानं जसा तो शंख वाजवला पांचजन्य, त्याच तुलनेनं तशाच पद्धतीनं त्याच गजरानं त्या ठिकाणी अर्जुनानं सुद्धा देवदत्त धनुर्धरे अस्फुरीला, देवदत्त नावाचा शंख धनुर्धर अर्जुनाने त्या ठिकाणी वाजवलेला आहे. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट, ते तर ब्रह्मकटाह शतकूट हो पाहत असे. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट म्हणजे भगवान श्रीकृष्णानं वाजवलेला शंख आणि अर्जुनानं वाजवलेला शंख, ह्या दोन्ही शंखाचा आवाज एकवटला आणि ते तर ब्रह्मकटा शतकुट हो पाहत असे. ब्रह्मकटा संपूर्ण ब्रह्मांड हे शतकुट म्हणजे त्याचे 100 तुकडे त्या ठिकाणी होतात की काय, अशी परिस्थिती या दोघांच्या शंखाच्या नादानं त्या ठिकाणी झालेली आहे. जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्र अस्फुरीला महाशंकू. त्याचप्रमाणे श्रीकृष्णानं अर्जुनानं शंख वाजवल्याच्या नंतर त्यावेळेला भीमसेन विसनला भीमसुद्धा खवळलेला आहे आणि त्या भीमसेनानं जैसा महा काळू खवळला, तो भीम खवळलेला आहे आणि एकदम असा यमदूत यम खवळल्यासारखा काळ खवळल्यासारखा त्यानं आपला पौंड्र नावाचा शंख त्या ठिकाणी महाशंख त्यानं वाजवलेला आहे. त्याचप्रमाणे तो महाप्रलय जलधरू जैसा गडगडीला अगहिरू तव अनंत विजय युधिष्ठिरू अस्फुरिता असे. त्यावेळेला महाप्रलय जलधरू म्हणजे ज्या वेळेला महाप्रलय होत असतो त्यावेळेला जे गडगड करणारे मेघ आहेत त्या मेघासमान ह्या भीमानं वाजवलेल्या शंखाचा आवाज भयंकर झालेला आहे आणि त्याच वेळेला अनंत विजय युधिष्ठिरू अस्फुरित असे. आणि त्यावेळेला अनंत विजय नावाचा शंख युधिष्ठिर म्हणजे राजा धर्मानं त्या ठिकाणी वाजवलेला आहे. घोषु सहदेवे मणिपुष्पकू जेने नादे अंतकू गजबजला टाके. नकुळानं सुघोष नावाचा शंख वाजवलेला आहे. सहदेवे मणिपुष्पकू सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवलेला आहे. जेने नादे अंतकू गजबजला ठाकले आणि ज्या नादानं जे काही यांनी शंख वाजवलेले पाची पांडवांनी या शंखाच्या नादानं अंतकू गजबजला ठाकले काळ सुद्धा असा थरथर त्या ठिकाणी कापू लागला, त्याला सुद्धा त्या ठिकाणी भीती त्या ठिकाणी वाटू लागलेली आहे.